अथ श्री साई सच्चरित अध्याय दहावा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्याय नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीताराम चंद्राभ्याम नमः, श्री सद्गुरु साई नाथाय नमः। जो सर्वलोक हिती रत ब्रह्मस्वरूपी नित्यस्थित स्मरातयाते अविरत प्रेम भरित अंतरे जयाचा स्मरण मात्रेच उकले जन्म मरणांचा पेच साधनात साधनते हेच नाही वेच कपर्दिक अल्प प्रयासे अनल्प फळ अनायासे हाताये सकळ जो वरी हा इंद्रिय गण अविकल तो वरी पळ पळ साधावे इतर देव सारे माईक गुरुची शाश्वत देव एक चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारितो जेथे सद्गुरु सेवा चोखट संसाराचे समूळ तळपट न्याय मीमांसादि घटपट नलगे खटपट काहीही अधिभूत आणि आध्यात्मिक तिसरे दुखते आधिदैविक तरुणी जाती भक्त भाविक होता नाविक सद्गुरु तरु जाता लौकिक सागर विश्वास लागे नावाडियावर तोच तरावया भवसागर निज गुरुवर ठेवावा पाहोनी भक्तांची भाव भक्ती करितो करतलगत संवित्ती आनंद लक्षण मोक्ष प्राप्ती देतो हाती लीलेने यद्दर्शने हृदय ग्रंथी तुटे हो सर्व विषय निवृत्ती संचित क्रियमाण क्षया जाती गाऊ चरिती तयाते अष्टमाध्यायी जाहले कथन नरजन्माचे प्रयोजन नवमी भिक्षावृत्तीचे गहन गुजवर्णन परिसिले बायजा बाईची भाजी भाकर खुशाल चंदांचा समाचार माळसापती तात्यांचा शयन प्रकार श्रवण सुखकर वानिला आता श्रोते दत्तचित्त ऐका पुढील बाबांचे चरित कैसे ते राहात कोठे निजत कैसे विचरत अलक्ष केवढा लौकिक आयुर्दाय हिंदू यवना उभयामाय वाघा बकऱ्यांच्या विश्वासा ठाय प्रेमे निसंशय विहरती झाली पोटा पाण्याची कहाणी आता कैसी साईंची राहाणी कोठे ते निजत कोण्या ठिकाणी सादर श्रवणी श्रोते भा चौहाती लांब लाकडी फळी रुंद एक वीतची सगळी झोपाळ्या परी आढ्यास टांगली चिंध्याही बांधिली उभयाग्री ऐशा फळीवरी बाबा निजत उषा पायथ्या पणत्या जळत केव्हा चढत केव्हा उतरत अलक्ष गती तयांची मान वाकवूनी वरती बैसती किंवा तिच्यावर निद्रिस्त असती परी ते केव्हा चढती केव्हा उतरती नकळे ते गती कवणाही ऐसी चिंध्यांनी बांधिली फळी वजन बाबांचे कैसे सांभाळी महासिद्धी असता जवळी नावाला फळी केवळती अतिसूक्ष्म कण डोळा खुपे तेथे अणिमावंत सुखे लपे माशी कीड मुंगी या रूपे संचार सोपे बाबांचे अणिमा जयाचे घरची दासी वेळ का तया ते होता माशी वसेल जो अधांतरी आकाशी मात त्या कायसी फळीची अणिमा महिमा लघिमा आदि अष्टसिद्धी नवनिधी बद्धांजली उभ्या जयाचा सन्निधी फळी त्या नुसधी निमित्ता कीड मुंगी सूकर श्वान पशुपक्षी मनुष्य जाण राजा रंक थोरसान समसमान पाही जो दिसाया जरी शिरडी निवासी साडे तीन हाताची मिराशी त
तरी ते सर्वहृदयवासी पुण्यराशि महाराज। अंतरी निस्संग उदास बाहेर लोकसंग्रहाचा सोस, अंतरी जरी परम निराश बाहेर पाश भक्तांचा। अंतरी अत्यंत निष्काम बाह्यतः भक्तार्थ अति सकाम, अंतरी निज शांतीचे धाम बाह्य प्रकाम संतप्त। अंतरी परब्रह्म स्थिती बाहेर दावी पैशाच वृत्ती, अंतरी अद्वैत प्रीती बाह्यतः गुंती विश्वाची। कधी पाही प्रेम भावे कधी पाषाण घेवूनी धावे, कधी शिव्या शापांते द्यावे कधी कवटाळावे स्वानंदे। कधी शांत दांत उपरत तितिक्षु सदा समाहित, आत्मस्थित आणि आत्मरत प्रसन्न चित्त भक्तांसी। एकासनी नित्यलीन नाही जयासी गमनागमन, सटका जयाचे दंड निधान तूष्ण्यवस्थान निश्चिंत। नाही कीर्ति वित्तेषण भिक्षाचर्य प्राणरक्षण, करूनी ऐशिया योगारोहण कालक्रमण करीजो। प्रत्यक्ष संन्यास वेश यति सटका तोचि दंड हाती, अल्लाह मालिक वाक्यानुवृत्ति भक्त प्रीति अखंड। ऐशी साईंची सगुण मूर्ति मनुष्य रूपे अभिव्यक्ति, पूर्व पुण्यार्जित ही संपत्ति अवचित हाती लाधली। तयासी जे मनुष्य भाविति मंद भाग्यते मंदमति, विचित्र जयांची दैवगति तया हे प्राप्ति कैसेनी। साई आत्मबोधाची खाण साई आनंद विग्रह पूर्ण, धरा कास तयाची तूर्ण भवार्णव संपूर्ण तराया। खरेच जे अपार अनंत भरले आब्रह्म स्तंभ पर्यंत, ऐसे जे निरंतर अभिन्न अत्यंत मूर्तिमंत ते बाबा। कलियुगाचा काल प्रसार 432,000 भरता स्थूल माने 5,000 झाला अवतार बाबांचा। येथे श्रोते आशंका घेती ठावी नसता जन्मतिथी, काय आधारे केले हे निश्चिती सादर चित्ती परिसिजे। आनिर्वाण कृत संकल्पेसी होवुनि शिरडी क्षेत्र निवासी, कंठिले 60 संवत्सरांसी क्षेत्र संन्यासी वृत्तीने। 16 वर्षांची या वयास आरंभी बाबा प्रकटले शिरडीस, 3 वर्षे ते समयास करूनी वास होते ते। तेथून मग जे कोठे सटकले दूर निजाम शाहीत आढळले, ते मग वराडा समवेत आले शिरडीत राहिले अक्षयी। 20 वर्षे होती वयास तेथून अखंड शिरडी सहवास, तेथेच 60 वर्षे वास सर्वत्रांस हे ठावे। शके 1840 आश्विन शुद्ध दशमीस विजयादशमीचे सुमुहूर्तास बाबा निजवास पावले। एवं 80 आयुर्दाय स्थूलमानाचा हा निश्चय, की शके 1760 होय जन्मनिर्णय बाबांचा। काळाचा माथा देणार पाय ऐसिया महात्म्यांचा आयुर्दाय, करवेल कधी निश्चित काय अवघड हे कार्य साधाया। महात्मे नित्य स्वस्थानी स्थित जन्म आणि मरण विरहित, दिनमणीस कैचा उदयास्त तो तव अचल स्वस्थ सदा। शके 1603 साली रामदासांची समाधी झाली, पुरी 2 शतके गेली उदया आली ही मूर्ती। भरतभूमी यवनाक्रांत हिंदू नृप पादाक्रांत, भक्ति मार्ग झाला लुप्त धर्मरहित जन झाले। तै रामदास झाले निर्माण शिवराया ते हाती धरून, केले यवनांपासून राज्यरक्षण
गो ब्राह्मण संरक्षण। पुरी दोनहीन शतके गेली, पूर्वील घडी पुनश्च बिघडली, हिंदू अविंधी दुही पडली, ती मग तोडिली बाबांनी। राम आणि रहीम एक, यत्किंचितही नाही फरक, मग भक्तींच धरावी का अटक, वर्तावे तुटक किमर्थ। काय तुम्ही लेकरे मूढ, बांधा हिंदू अविंधांची सांगड, व्हा दृढ सुविचारारूढ, तरीच पैल थड पावाल। वादावादी नाही बरी, नको कुणाची बरोबरी, व्हा नित्य निजहिताचे विचारी, रक्षील श्रीहरी तुम्हाला। योग याग तपज्ञान हे सर्व हरिप्राप्तीचे साधन, असूनी हे जो हरिविहीन व्यर्थ जनन तयाचे। कोणी काही केलिया अपकार, आपण न करणे प्रतिकार, करवेल तरी करा उपकार, उपदेश सार हा त्यांचा। स्वार्थास तैसाची परमार्थास, उपदेश हा हितावह बहुवस, उच्च नीच स्त्री शूद्रांस, धोपट सकळांस हा मार्ग। स्वप्नींच्या राज्याचे वैभव, जागे झालिया जैसे वाव, तैसाची संसार केवळ माव, भावना ही तयाची। देहादि सुख दुःख मिथ्यत्व, हेचि जयाचे प्रपंच तत्व, निजानुसंधाने स्वप्न भ्रमत्व, दवडोनि मुक्तत्व साधिले। पाहोनि शिष्याची बद्धता, अति कळवळा जयाचे चित्ता, कैसी लाधेल देहाती तता, हेचि चिंता अहर्निश। अहम् ब्रह्माकार वृत्ती, अखंडानंदाची मूर्ती, निर्विकल्प चित्तस्थिती, येई निवृत्ती विसाविया। घेवूनिया टाळविणे, दारोदार भटकणे, आल्या गेल्या केविलवाणे, हात पसरणे ठावेना। बहुत ऐसे असती गुरु, शिष्य करीती धरधरू, देती बळेची कानमंतरू, सिंतरू निवित्तार्थ। शिष्यास धर्माचे शिक्षण, स्वये अधर्माचे आचरण, त्याचे नि कैसे भवतरण, जन्म मरण चुकेल। आपुल्या धार्मिकत्वाची ख्याती, वावी झेंडे फडकावे जगती, हे लवहीन जयाचे चित्ती, ऐसी ही मूर्ती साईंची। देहाभिमाना न जेथे वसती, शिष्या ठाई अत्यंत प्रीती, सदैव जेथे हेची प्रवृत्ती, ऐसी ही मूर्ती साईंची। नियत आणि अनियत गुरु, असती गुरु दो प्रकारू, एकेकाचा कार्य निर्धारू, स्पष्ट करू श्रोतिया। दैवी संपत्ती परिपक्व करणे, निर्मल होणे अंतःकरणे, एवढेच अनियत गुरुचे देणे, मार्गी लावणे मोक्षाचा। नियत गुरुशी होता सख्य, द्वैत जाऊनी होय ऐक्य, तत्वमसी महावाक्य, तयाची साक्ष तो दावी। चराचरी भरले गुरु, भक्तार्थ होती साकारू, सरता अवतार कार्यभारू, निजावतारू संपविती। या द्वितीय कोटीतील साई, चरित्रतयांचे वर्णूमी काई, जैसी तो मज बुद्धी देई, तैसेची होई लेखन हे। लौकिकी विद्यांचे अनेक गुरु, स्वरूपी स्थापी तोची सद्गुरु, समर्थ तोची जो दावी भवपारू, महिमा अगोचरू तयाचा। जो जो जाई कराया दर्शन, तयाचे भूत भविष्य वर्तमान, साई न पुसता करीती निवेदन, ऊण खूण संपूर्ण। ब्रह्म भावे भूतमात्र, अवलोकी जो सर्वत्र, देखे समसाम्ये अरिमित्र, भेद तिळ मात्र नेणे जो। निरपेक्ष आणि समदर्शी, अपकारियाही अमृतवर्षी, समचित्त उत्कर्षापकर्षी,
विकल्पना स्पर्शी जयाते। वर्तता या नश्वर देही देहगेही जो गुंतला नाही, दिशा या देही अंतरी विदेही तो येचि देही निर्मुक्त। धन्य शिरडीचे जन साईच जयांचे देवतार्चन, करिता अशन शयन भोजन अखंड चिंतन साईंचे। धन्य धन्य तयांची प्रेमळता, खळ्यात परसात कामे करिता, दळिता कांडिता डेरे घुसळिता, महिमा गातात बाबांचा। आसनी भोजनी शयनी बाबांच्या नावाची अक्षय स्मरणी, एका बाबा विण दुजा कोणी, देवजानी नाठविला। काय त्या बायांचा प्रेमा तरी, काय तयांचे प्रेमाची माधुरी, निर्मळ प्रेमची कवन करी, विद्वत्ता न करी कवनास। साधी सरळ भाषा खरी, विद्या नाही तिळ भरी, त्यातू निजे कवित्व चमक मारी, मान चतुरी डोल विजे। खऱ्या प्रेमाचे आविर्भवन, तया नाव खरे कवन, ते या बायांच्या वाणी मधून, श्रोती पाहून घ्यावे की। असेल साई बाबांची इच्छा, पूर्ण संग्रह लाधेल यांचा, पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा, अध्याय कवनांचा होईल। असो निराकार भक्त कृपे, शिरडीत प्रकटले साई रूपे, देहाहंकार विकार लोपे, भक्तिस्वरूपे ओळखिजे। अथवा भक्तांचे पुण्य फळले, ते प्राप्तकाल वसत मेळे, साई रूपे पूर्ण अंकुरले, फळा आले शिरडीत। अनिर्वाच्या फुटली वाचा, अजन्यासी जन्मसाचा, अमूर्ताचा मूर्तीचा साचा, करुणरसाचा ओतीव। यशवंत आणि श्रीमंत, वैराग्यशाली ज्ञानवंत, ऐश्वर्य औदार्य मंडित, षड्गुणान्वित मूर्ती हे। विलक्षण बाबांचा निग्रह, स्वये जरी अपरिग्रह, अमूर्त तरी धरिती विग्रह, भक्तानुग्रह कारणे। काय तयांचा कृपा भाव, घेती भक्तांचा जडवूनी भाव, नाही तरी तयांचा ठाव, कोण देव गिवसिता। वाग्देवता जे वदून धजे, श्रवणही जे परिसता लाजे, ऐसे बोल भक्त कल्याण काजे, साई महाराजे वदावे। जया शब्दांचा अनुवाद करणे, तयाहून बरे मुकेच असणे, परी न बरवे कर्तव्या चुकणे, म्हणून वदणे प्राप्त झाले। भक्त कणवा बाबांची वाणी, वदती झाली अतिलीनपणी, दासा अनुदास मी तुमचा ऋणी, निघालो दर्शनी तुमचिया। ही एक तुमचीच कृपा मोठी, झाली मज तुमचे पायांची भेटी, किडा मी तुमचे विष्ठे पोटी, धन्य मी सृष्टी तेणेनी। काय बाबांची ही लीनता, नम्रपणाची ही हौसचित्ता, काय ही उच्च निरभिमानता, शालीनता ही तैशीच। वरील हे बाबांचे उद्गार, खरे म्हणून केले की सादर, कोणास वाटेल हा अनादर, तरी मी पदर पसरितो। विटाळ झाला असेल वाचे, पापही टाळावया श्रवणाचे, आवर्तन करू साई नामाचे, दोष सकळांचे जातील। जन्मो जन्मींच्या आमुचा तपा, फळती केवळ साई कृपा, तृषार्तासी जैसी प्रपा, तैसी अपार सुखदाती। जिह्वा द्वारा रसचा किती, ऐसे समस्ता जरी भासती, परी ते चाखिले हे नेणती, रसस्फूर्ती न रसनेसी। जयासी नाही विषय स्फूर्ती, कैसे तरी ते विषय सेविती, विषय जयांच्या इंद्रिया न शिवती,
चित्तेकाय गुंतती विषयात। नयनद्वारे अवलोकिती पदार्थ जे जे येतील पुढती, परीते अवलोकिले नेणती स्फूर्ति देखती तेथना। जैसी हनुमंताची गर्भकास गोचर एक माते सकी रामास, मगतयाचे ब्रह्मचर्यास तुलना कवणास करवेल। जेथे माते न लिंगावलोकन इतरांचे तई काय कथन, बाबांचे ब्रह्मचर्य ही परम कठिन पूर्णपण ते अपूर्व। कासे कौपीन लंगोटी लिंग अजागल स्तन कोटी, केवल मूत्र विसर्ग परिपाटी अवयवा पोटी अवयव। ऐसी बाबांची देहस्थिति इंद्रिये जरी कर्मी प्रवर्तती, तरी तयास विषय स्फूर्ति लव संवित्ति असेना। सत्व रज तमादि गुणा सवे इंद्रिये खिळिली ठाणा, जरी लौकिकी करते पणा संगा कोणा ना तळती। निस्संग चिन्मात्र आत्मा राम काम क्रोधा विश्राम धाम, बाबा सदैव निष्काम अवाप्त काम पूर्णत्वे। ऐसी तयांची मुक्त स्थिति विषय ही जयास ब्रह्म होती, पुण्य पापाची या परती पूर्ण निवृत्ति स्थानते। नानावल्ली ने ऊठ म्हणता गादी सोडून झाला जो परता, जया ठाई देहाभिमानता अथवा विषमता स्वप्नीना। इहलोकीन प्राप्तव्य काही साध्य परलोकी ही उरले नाही, ऐसा हा केवल लोकानुग्रही संत ये मही अवतरला। ऐसे हे संत करुणाघन अवतारा येण्याचे प्रयोजन, परानुग्रहा वीणना आन कृपाळू पूर्ण परहिती। हृदय यांचे जैसे लोणी अतीव मृदु म्हणती कोणी, परी संत द्रवतील परतापणी निजतापेच पाझरणी लोणिया। कफनी ठिगळ्यांची जयाचे वसन तरट जयाचे आसनास्तरण, वृत्तिशून्य जयाचे मन रौप्य सिंहासन कायत्या। पाहोनि भक्त भावाकडे तयास जरी गमले ते साकडे, तरी ते लोटिता पाठीकडे लक्ष ही तिकडे देती न। बाबा शिरडी सरोवरीचे कमळ भक्त सेविती परिमळ, अभागी भेकांचे वाट्यास चिखल सर्व काळ कालविती। कोणान सांगे आसन प्राणापान वा इंद्रिय दमन, मंत्र तंत्र वा यंत्र भजन फुंकणे कान तेही न। लौकिकी दिसती लोकाचारी परी अंतरीची आणिक परी, अत्यंत दक्ष व्यवहारी नये कुसरी दुजयाते। भक्तार्थ धरिती आकार तदर्थचि तयांचे विकार, हे संतांचे लौकिकाचार जाना साचार सकळिक। साई महाराज संत निधान केवळ शुद्ध परमानंद स्थान, तया माझे साष्टांग वंदन निरभिमान निर्लेप। महत्पुण्य पावन ते स्थान जेथे महाराज आले चालून, गाठी पूर्ण संचित असल्या वीण ऐसे निधान दुर्लभ। शुद्ध बीजाची या पोटी येती फळे रसाळ गोमटी, या प्रसिद्ध उक्तीची कसवटी घेतली शिरडीत लोकांनी। तो ना हिंदू ना यवन तया ना आश्रम ना वर्ण, परी करी समूळ निकृंतन निस्संतान भवाचे। अनंत अपार जैसे गगन तैसे बाबांचे चरित्र गहन, तयांचे ते यथार्थ आकलन तया वीण कोण करी। चित्ताचे काम चिंतन क्षण न उगले चिंतना वीण, विषय दिल्या त्या विषय चिंतन गुरु चिंतन त्या गुरु दिधल्या। तरी सर्वेंद्रियांचे करूनिकान ऐकिले तजे गुरु महिमान,
ते सहज स्मरण सहज भजन सहज कीर्तन साईंसे। पंचाग्नि साधन यज्ञ याग मंत्र तंत्र अष्टांग योग द्विजांसीच हे शक्य प्रयोग काय उपयोग इतरान। तैषा नवेत संत कथा सकला लावीती त्या सत्पथा भव भयाची हरिती व्यथा निज परमार्था प्रकटिती। संत कथा श्रवण मनन परिशीलन वा निदिध्यासन द्विज शूद्र वा स्त्री जन येणे पावन होतात। प्रेमची नाही जयाचे ठाई ऐसा मानव होणेची नाही कोणाचे काही कोणाचे काही अधिष्ठान पाही आनान। कोणाचे प्रेमाची जागा संतती कोणाची ती धनमान संपत्ती देह गेह लौकिक कीर्ती विद्या प्राप्ती कोणाची। प्रेम जे विषयी वाटते ते सर्वजाई एकवटते हरिचरण मुशीत जे आटते तै ते प्रकटते भक्ति रूपे। म्हणवूनि गेह प्रपंचाला सोपा चित्त साई चरणी समर्पा मग तयाची होईल कृपा उपाय सोपा हा एक। ऐसिया ही अल्प साधनी महल्लाभ हो घडतो जनी तरी या श्रेय संपादनी औदासीन्य कैसे पा। सहजी श्रोतिया अंतरी आशंकेची उठेल लहरी महल्लाभ अल्पोपायी तरी नादरिती का बहुजन। आहे यासी एकची कारण लालसाही नुपजे भगवत कृपे वीण तोच भगवंत जई सुप्रसन्न प्रकटे श्रवण लालसा। तरी साईस जाई शरण कृपा करील नारायण श्रवण लालसेचे होईल जनन स्वल्प साधन हातीये। गुरुकथेची सत्संगती धरा उगवा संसार गुंती यातची तुमचे सार्थक निश्चिती विकल्प चित्ती न धरावा। सोडून या लाख चतुराई स्मरा निरंतर साई साई बेडा पार होईल पाही संदेह काही न धरावा। हे नाही त माझे बोल असती साई मुखींचे सखोल मानू नका हो हे फोल याचे ते तोल करू नका। कुसंग तेथून सर्व खोटा तो महादुःखांचा वसवटा नकळतची नेईल अवाटा देईल फाटा सौख्याला। एका साईनाथा वाचून अथवा एका सद्गुरु वीण कुसंगाचे परिमार्जन करील आन कवण की। कळवळ्याचे गुरुमुखातून निघाले जे गुरुवचन करा करा भक्त हो जतन कुसंग निरसन होईल। सृष्टिजात डोळा भरते सौंदर्य लोलुप मन तै रमते तीच दृष्टी जई मागे परते तै तीच रते सत्संगी। इतुके सत्संगाचे महिमान समूळ निर्दळी देहाभिमान म्हणून सत्संगा परते साधन पाहता आन असेन। धरावा नित्य सत्संग इतर संग नित्य सव्यंग सत्संग एकची निर्व्यंग अंग प्रत्यंग निर्मळ। सत्संग तोडी देहासक्ती एवढी बलवत्तर तयाची शक्ती एथ एकदा जडल्या भक्ती संसार निर्मुक्ती रोकडी। भाग्ये घडल्या सत्संग सहज उपदेश यथा सांग तत्क्षणी विरे कुसंग रमते निस्संग मनते थे। भावया परमार्थी रिघाव विषय विरक्ति एक उपाव न धरिता सत्संगाची हाव स्वरूप ठाव लागेन। सुखा पाठी येते दुख दुखा पाठीच येते सुख सुखासी जीव सदा सन्मुख तोची विन्मुख दुखासी। वा सन्मुख वा विन्मुख होणार होते आवश्यक या उभय भोगांचा मोचक संगच एक संतांचा।
सत्संगे नासे देहाभिमान, सत्संगे तुटे जन्म मरण, सत्संगे भेटे चैतन्य घन, ग्रंथि विच्छेदन तात्काल। पावावया उत्तम गति, पावन एक संत संगति, शरण जाता अनन्य गति, निज विश्रांति आंदणी। नाही नाम नाही नमन, नाही भाव नाही भजन, तया कराया निज परायण, संत महाजन अवतार। गंगा भागीरथी गोदा, कृष्णा वेण्णा कावेरी नर्मदा, या ही वांछिति साधूंचा पदा, येतील कदा स्नानार्थ। जगाची पातके स्वये क्षालिति, परितयांची पाप निवृत्ति, विना संत पद प्राप्ति होईनाति कदापि। जन्मांतरीचे भाग्य उदेले, महाराज साईंचे चरण जोडले, जन्म मरण ठाईच ठेले, भव भय हरले समस्त। आता संत श्रोते जन, केल्या श्रवणाचे करू मनन, विसावा घेवू आपण पुढील निरूपण पुढाकार। हे माड साईंस शरण, मी तो तयांच्या पायींची वहाण, करीत राहीन कथा निरूपण, होईन सुख संपन्न तितुकेनी। कायते मनोहर गोमटे ध्यान, मशिदीचे कडेवर राहून, करीत एकेका उदी प्रदान, भक्त कल्याण हेतुने। संसार मिथ्या जयाचे ज्ञान, ब्रह्मानंदी अखंड लीन, मन सदैव उफलले सुमन, साष्टांग नमन तयाते। डोळा जय घाली ज्ञानांजन, ठाईच पाडी निज निधान, ऐसे जया साईंचे महिमान, साष्टांग वंदन तयाते। पुढील अध्याय याहू निबरा, अंतरी शिरता श्रवण द्वारा, करील पुनीत हृदय मंदिरा, खळमळ सारा दवडील। स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई समर्थ महिमानं नाम। दशमोऽध्याय संपूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज।